बांगलादेशातील हिंसाचाराचे सूत्रधार चीन पाकिस्तान असण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. भारत विरोधी घटकांना सत्तेत आणण्यासाठीचा हा डाव आहे अशी माहिती समोर येते आहे. भारत द्वेष्टा बांगलादेशी जमाते इस्लामीच्या सहभागामुळे ही चर्चा वाढली आहे. जमाते इस्लामीची इस्लामी छात्र शिबिर संघटना हिंसाचारात आघाडीवर आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेला भारत विरोधी कटाचा संशय आहे, तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या खालिदा झियांच्या तुरुंगातून सुटकेची शक्यता वर्तवली जाते. बांगलादेशी हिंदू आणि अवामी लीगच्या नेत्यांच्या हत्यांप्रकरणी त्या गजाआड आहेत. भारतविरोधी कट्टरपंथी भूमिकेसाठी खालिदांची ओळख आहे. याशिवाय बांगलादेशच्या पंतप्रधानपदासाठी तारिक रहमान यांचं नाव आघाडीवर आहे. प्रतिनिधी पंकज द्रवी यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले तपशील आपण घेऊया. पंकज, मुख्य म्हणजे सध्या बांगलादेशात काय परिस्थिती आहे आणि या सगळ्याबाबत जी नावं आता सध्या समोर येत आहेत, काहीशे संशयाच्या घेण्यात आहेत, त्या संदर्भात आणखी काय तपशील? बांगलादेशामध्ये सध्या अतिशय सामाजिक आणि राजकीय अराजकता आहे. तिथे अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा जी आहे ती तिकडच्या मिलिटरीकडं किंवा लष्कराकडनं केली आहे. काल नाट्यमयरित्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या भारतामध्ये आल्या. भारतामध्ये येऊन ते दिल्लीत होत्या. त्याच्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी त्यांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये त्यांच्याशी पूर्ण परिस्थिती त्यांनी जाणून घेतली आणि त्याच्यानंतर त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिक्युरिटी काउन्सिल जे असतं, कॅबिनेट सिक्युरिटी काउन्सिल ज्याला CCS असं म्हटलं जातं, त्याला त्याची माहिती दिली. परराष्ट्र मंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, या सर्वांना या सर्व आंदोलनाची आणि शेख हसीना यांच्या अपेक्षांची माहिती दिली. त्याच्यानंतर आज जे आहे ते परराष्ट्र मंत्री याच्या बाबतीमध्ये लोकसभेमध्ये काही निवेदन केलं जाण्याची शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीनं भारत आणि शेख हसीना यांचे, तसं म्हटलं तर जुने मैत्रीपूर्ण संबंध होते, भारत या मैत्रीला जागला आहे, त्यामुळे याचे राजकीय पडसाद भारतावरती का उमटतील याची चर्चा संसदेत करावी अशी मागणी विरोधी पक्षाने करून स्थगन प्रस्तावास ठेवलेला आहे. अर्थात लोकसभेचे अध्यक्ष तो स्थगन प्रस्ताव त्यांच्या दालनात स्वीकारतात की तो नाकारतात याच्यावरती असणार. पण निश्चितच भारताची जवळजवळ 4,500 किलोमीटरचा जी बॉर्डर आहे ती बांगलादेशाची बॉर्डर आहे, मोठी सीमा बांगलादेशाची आहे. आणि असं असताना राजकीय अतिशय आपण म्हणू शकतो अगदी अतिशय जवळचा बाजूचाच मित्र आहे, शेजारी राष्ट्र आहे, त्यामुळे त्याचा काय परिणाम होतो ते महत्वाचं असणार. आणि याचा रिलेव्हन्स याच्यासाठी वाढतोय की त्या पंतप्रधान माजी पंतप्रधान अराजकता झाली तेव्हा राजीनामा देऊन त्या थेट आपल्या कुटुंबातल्या काही सदस्यांसह हेलिकॉप्टरने दिल्लीत आल्या, त्यामुळे स्वाभाविक आहे तिकडे रोष हसीना शेख हसीना यांच्याविषयी आहे. लोकांनी आपण बघितलं की कशा पद्धतीने पंतप्रधान च्या निवासस्थानाचा कब्जा घेतला होता, अक्षरशः तिकडच्या वस्तू सुद्धा बाहेर काढून विकल्या घेऊन गेल्याचं आपण बघितलं होतं. आणि ज्यांच्या विरुद्ध रोष आहे त्या नेत्या किंवा माजी पंतप्रधान भारतात आल्यात, त्यामुळे राजकीय आणि सामाजिक हे दोनही संदर्भ भारताशी त्याचे जोडले गेले आहेत. शेख हसीना लंडनला जाणार असल्याचं समजतंय, मात्र जोपर्यंत त्यांचं लंडनला जायची पूर्ण गोष्टी नक्की होत नाही तोपर्यंत त्या भारतात असतील. आणि त्यामुळे भारताला सुद्धा इंटरनॅशनली किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं ही घटना संवेदनशील आहे आणि ती संवेदनशीलतेनेच हाताळावी लागणार आहे. जी निश्चित पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.